मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडाने पंतप्रधान आवास योजनेकरता काढलेल्या 3612 कोटींच्या टेंडरला स्थगिती देण्यात आली. या प्रकरणी म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष यांच्याकडून अहवाल मागवण्यात आलाय. म्हाडाने एका विशिष्ट कंत्राटदाराकरता हे टेंडर काढल्याचं लक्षात आल्यावर तातडीने या टेंडरला स्थगिती देण्यात आली. विशेष म्हणजे कंत्राटदाराकरता तीन अटी शिथिल करण्यात आल्याचं देखील प्रथमदर्शनी पुढे आलं. या प्रकरणी योजना खोळंबली तरी चालेल अशी भूमिका मंत्र्यांनी घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं. माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत. दीपक, असं घडू शकतं का की मंत्र्यांना अंधारात ठेवून हे टेंडर काढलं गेलं आणि एखाद्या कंत्राटदाराचा फायदा करण्याकरता हे सगळं घडवण्यात आलं, मग राज्य सरकारमधले राजकीय नेते जे राज्यकर्ते ते करतात काय आणि या सगळ्यामध्ये नेमकं काय तथ्य काय सांगाल, काय अधिक माहिती? अजित, हे राज्य सरकारमध्ये घडलेलं आहे कारण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्त दरात जी गरिबांसाठी घरं बांधायची होती, त्या घरं बांधणीचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला होता आणि त्याच्यासाठी कंत्राटं करायची होती आणि याच्या अटी ज्या आहेत त्या अटी केंद्र सरकारने ठरवून दिल्या होत्या. परंतु त्या अटींना फाटा देत काही ठराविक कंत्राटदाराला फायदेशीर होईल अशा पद्धतीने म्हाडातर्फे निविदा काढण्यात आली होती आणि ही निविदा काढताना प्री कास्ट तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान वापरून जे कंत्राटदार घरं बांधतील त्यांनीच ह्या निविदा भराव्यात अशी जी अट होती ती एका ठराविक कंत्राटदारासाठी होती आणि त्यामुळेच सरकारला जेव्हा ही बाब लक्षात आली, मंत्र्यांना, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी या निविदांना स्थगिती दिलेली आहे आणि आता फेर निविदा काढली जाणार आहे आणि ज्या अटी एका ठराविक कंत्राटदारासाठी टाकण्यात आल्या होत्या त्या सगळ्या अटी आता शिथिल करण्यात येणार आहेत आणि हे टेंडर जे आहे त्याच्यात जास्तीत जास्त कंत्राटदारांनी सहभागी व्हावं या दृष्टीने आता नव्याने टेंडर प्रकाशित केलं जाणार आहे. कदाचित आज किंवा उद्याच हे टेंडर प्रकाशित केलं जाईल आणि प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणात आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात गृहनिर्माण मंत्र्यांकडनं माहिती घेतली. 3600 कोटी फार मोठी रक्कम आहे, फारच मोठी रक्कम आहे आणि या सगळ्यात आपण म्हाडाचा कारभार तर बघतोच की अगदी सर्वसामान्य जनतेला इथं कोणी वाली नाहीये, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे पण इथं मंत्र्यांना देखील गृहित धरलं जातं. म्हणजे मंत्र्यांना अंधारात ठेवून 3600 कोटीचं टेंडर सर्वसामान्य माणसाची मती गुंग होते असं घडू शकतं म्हाडामध्ये सरकारच्या अंगीकृत मंडळात? अजित, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हे जे केलं त्या प्रकरणी आता राज्य सरकारने म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ यांच्याकडून खुलासा मागवलेला आहे आणि हा खुलासा जर समाधानकारक नसेल तर निश्चितच कदाचित सीईओ आणि उपाध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्याचा सरकारचा विचार आहे. प्रकाश मेहता जे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केले की आम्ही खुलासा मागवलेला आहे आणि खुलासा जर समाधानकारक नसेल तर आम्ही या प्रकरणात कारवाई करू आणि प्रामुख्याने जी एक अट या टेंडरमध्ये टाकली होती 3612 कोटींचं टेंडर लहान नाहीये ही अट जी होती की ती प्रीकास्ट तंत्रज्ञानाने जे घरं बांधतील त्यांनाच हे टेंडर भरता येईल. परंतु आता वेगवेगळे तंत्रज्ञान अवेलेबल आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यामुळे घरं लवकरात लवकर तयार करण्यात येतात आणि त्यामुळे ही अट आहे ती नव्या टेंडरमध्ये जेव्हा सुधारित टेंडर प्रकाशित केलं जाईल तेव्हा ती अट काढली जाईल. त्यामुळे इतर कंत्राटदार सुद्धा या टेंडरमध्ये सहभागी होऊ शकतील आणि प्रामुख्याने म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी टेंडर काढताना ही बाब गृहनिर्माण मंत्र्यांच्या आणि सरकारच्या लक्षात आणून दिली नव्हती. परस्पर हे टेंडर काढलं होतं आणि जेव्हा मंत्र्यांच्या लक्षात आलं की एका ठराविक कंत्राटदारासाठीच हे टेंडर काढण्यात आलेलं आहे तेव्हा या टेंडरला मंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि आता सरकार दरबारी हालचाली सुरू झालेल्या आहेत. हे टेंडर नव्याने प्रकाशित करण्याच्या, सुधारणा करून प्रकाशित करण्याच्या, कदाचित आज किंवा उद्याच हे टेंडर नव्याने प्रकाशित केलं जाईल आणि पुन्हा एकदा कंत्राटदारांकडनं अर्ज मागवले जातील. एवढंच नाही तर म्हाडामध्ये हा सगळा जो गैरव्यवहार आहे तो गैरव्यवहार थांबवण्याचं सरकारने पावलं उचलण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच 2014 सालच्या आधी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेवर होतं त्या काळात म्हाडाची जी कामं दिली गेलेली आहेत त्यात संक्रमण शिबिर असेल किंवा म्हाडाच्या इमारती बांधण्याचं काम असेल त्या कामांना सुद्धा रद्द करण्याचे आदेश प्रकाश मेहताने दिलेले आहेत. कारण गेले 4-5 वर्ष या प्रकरणात कामं सुरू झालेली नाही आहेत त्यामुळे ही सगळी कंत्राटं रद्द करण्यासंदर्भात सुद्धा दीपक खरं तर म्हाडाच्या सारख्या मंडळातनं सर्वसामान्यांना घरं बांधून देण्याकरता खूप काम करणं गरजेचं आहे. तसं होतंही पण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार इतका मोठा आहे, सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला इथे येतो, पैसे दिल्याशिवाय कुठलीच कामं म्हाडामध्ये होत नाही असा सतत आरोप नागरिक करतात, आपल्याकडे याच्या अनेक बातम्या येतात. पण आता थेट मंत्र्यांनाच अंधारात ठेवून 3600 कोटीचं हे सगळं टेंडर काढण्यात येत होतं, भ्रष्टाचार यात नक्की असणार शंकाच नाही. चौकशी व्हावी, निलंबनाची कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी आणि म्हाडाची झाडाझडती मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करूयात आपण. कारण हे मंडळ थेट जनतेशी संबंधित आहे, जनतेला या सगळ्यामध्ये त्रास होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण आवाहन करूया, कृपया म्हाडाचा कारभार ज्या पद्धतीने चालतो त्यात आपण हस्तक्षेप करा. आता इतकी मोठी ही सगळी बाब आता आपल्या समोर आलेली आहे, सरकारनं हे सगळं गांभीर्यानं घ्यावं
धन्यवाद दीपक या माहिती करता आपली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.